नमस्कार, मी दिगंबर दराडे, दैनिक पुढारीमध्ये राजकीय पत्रकार म्हणून कार्यरत आहे. त्या ठिकाणी जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, विभाग आयुक्त कार्यालय, राज्य उत्पादन शुल्क कार्यालय अशा विविध शासकीय कार्यालयामध्ये जाऊन मी बातमीदारी करतो. याचबरोबर राजकीय बातमीदारी करतो. पुणे जिल्हा आणि पुणे शहरातील विविध राजकीय विषयावरती सातत्याने लेखन करतो. पत्रकारिता म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे एक पत्रकारिता हा समाजाचा आरसा म्हणून ओळखलं जातं. जे समाजामध्ये विविध प्रकारचे प्रश्न असतात, जी समाजामध्ये विविध प्रकारचे डेव्हलपमेंट असते, ही पत्रकारिता डेव्हलपमेंट असेल, समाजातले प्रश्न असतील, समाजातले यशाचे चढउतार असतील, ह्या विविध गोष्टी आरशाप्रमाणे समाजाला दाखवण्याचं काम हे पत्रकारिता करत असते. पत्रकारांचं मुळातच काम पत्रकाराचं असतं की समाजात घडणारी जी बातमी आहे ती लोकांच्यापर्यंत पोहोचवणं, तो मेसेज समाजात पोहोचवणं. हे एक पत्रकार हा बातमीचा वाहक असतो की जशी आहे तशी बातमी समाजापर्यंत पोहोचवणं हे पत्रकाराचं काम असतं. ज्याचा अर्थ पत्रकारितेत जे जे समाजामध्ये विविध प्रकारच्या घटना रोज घडतात, कधी कुठे अपघात घडतो, कुठे बलात्कार घडतो, कुठे कोण नेता मंत्री होतो, कोण आमदार निवडून येतो, कोण आमदार पडतो, असे वेगवेगळे जे घटना असतात त्या घटनांचा वहापोह रोजच्या रोज बातम्यांच्या रूपाने समाजापुढे मांडण्याचं काम हा पत्रकार करत असतो. पत्रकारितेमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीला जे पहिलं पद असतं ते ज्युनियर बातमीदार. ज्युनियर बातमीदारापासून त्याचा प्रवास सुरू होत असतो. तो ज्युनियरचा सिनियर बातमीदार होतो, त्यानंतर तो वरिष्ठ बातमीदार होतो. तर ते बातमीदाराचं जे काम असतं ते बातम्या गोळा करण्याचं काम असतं. सिनियर बातमीदार असतो तो जरा थोड्या वेगवेगळ्या हार्ड विषय तो घेऊन समाजातले मांडत असतो. असं हे पत्रकाराचं बातमीदाराचं काम असतं. त्याचबरोबर जे उपसंपादक असतात, सब एडिटर, तर ते पत्रकारांनी जी बातमीदारांनी जी बांधलेली बातमी असते त्याच्यावरती संस्कार करणे, त्या बातमीला हेडिंग देणे, त्याचा इंट्रो काढणे आणि ते व्यवस्थितरित्या प्रेझेंटेशन करून त्या पेजमध्ये लावणे, हे काम सब एडिटरचं असतं. आणि त्यानंतर जे पद असतं ते वृत्तसंपादक. वृत्तसंपादकाचं काम हे जे बातमीदाराने आणि सब एडिटरने लावलेल्या बातम्या बरोबर आहेत का, त्यामध्ये काही कमी जास्तपणा काय राहिला आहे का, हे शोधणं किंवा त्याच्यावरती रिमार्क मारणं हे वृत्तसंपादकाचं काम असतं. आणि त्यानंतर जे पद असतं ते संपादक हे पद असतं. प्रत्येक दैनिकाला एक संपादक असतं. ते संपादक हे संपूर्ण यंत्रणा म्हणजे एकमेव फील्ड असं असतं की ते 24 तास कार्यरत असतं पत्रकारिता हे, की सकाळी संध्याकाळी रात्री घटना घडत असतात आणि 24 तास ही बातमी ही समाजातून येत असते. त्यामुळं त्या बातम्या योग्यरित्या आपल्या दैनिकामध्ये येतात का, कोणत्या बातम्या किती प्रमाणात येतात, बातमीला खऱ्या अर्थाने न्याय दिला जातो का, समाजातील महत्त्वाचे विषय मांडले जातात का, व्यवस्थितरित्या मांडले जातात का, हे सर्व पाहण्याचं, त्या दैनिकाची दिशा कोणती असावी, पुरोगामी विचार असावा की अन्य कोणता विचार असावा, हे मांडण्याचं काम, ह्याची दिशा ठरवण्याचं काम हे संपादक करत असतात. आणि त्या अंकावरती दैनिकावरती संस्कार करण्याचं काम महत्त्वाचं काम हे संपादकांकडे असतं. पत्रकारितेमध्ये जर पाहिलं आपण दृक साव्य, जी आपण विचारला प्रश्न की दूरदर्शनवरचा, तर काही पत्रकारिता ही प्रिंटच्या माध्यमातून होत असते. जे आपण सकाळ, लोकमत, पुढारी, लोकसत्ता हे जे वर्तमानपत्रे पाहतो, लोकमत हे जे वर्तमानपत्र असतं ते प्रिंटच्या स्वरूपात आपल्याला दिसत असतात. याच्या उलट टी व्ही जे आपण पाहत आहोत, सध्याच्या काळामध्ये आपण बघत असाल, सर्व तरुण मुलं आपण सर्व बघता, ते म्हणजे दूरदर्शन असेल, ABP माझा असेल, IBN लोकमत असेल, TV9 असेल, पुढारी न्यूज असेल, अजून लोकशाही असेल, असे वेगवेगळे जी 24 तास असेल, हे बातम्या देणारे विविध प्रकारचे चॅनल्स आहेत. तर यामधली पत्रकारिता जी असते ती दृक्य स्वरूपामध्ये असते, की जी घटना घडली त्याचे तुम्हाला व्हिज्युअल दाखवले जातात, ती बातमीची स्वरूप समजून सांगितलं जातं आणि 2 ते 3 मिनिटांमध्ये ती घटना सांगण्याचं कौशल्य त्या पत्रकाराला असावं लागतं. आणि ते दृक्य श्राव्याच्या माध्यमातून, दूरदर्शन असेल, TV9 असेल, पुढारी न्यूज असेल, च्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही क्षेत्रात आपल्याला जायचं असेल, 10वीनंतर असो, या आता मी म्हणून 8वीपासूनच त्याची सुरुवात होते की जसं आपल्याला समजायला लागतं तसं आपलं करिअर पुढं पुढं जात राहतं, तर पत्रकारितेचं देखील तसंच आहे. 10वीनंतर जर आपल्याला जर पत्रकारितेत जायचं असेल तर तिन्ही शाखापैकी कोणत्याही शाखेला आपण प्रवेश घेऊ शकतो, आर्ट, सायन्स आणि कॉमर्समध्ये. आणि त्याच्यामध्ये ज्या विषयामध्ये आपलं स्पेशलायझेशन असेल, काहींना संवाद कौशल्यामध्ये स्पेशलायझेशन असतं, काहींना ज्योग्राफीमध्ये स्पेशलायझेशन, काहींना पॉलिटिकलमध्ये स्पेशलायझेशन असतं, काहींना सांस्कृतिक विषयामध्ये आवड असते, ज्या क्षेत्रातली आपली आवड आहे त्या क्षेत्रामधील आपण खोलाखोल जाऊन माहिती प्राप्त करणं, त्या माहितीचा उपयोग, म्हणजे आपण जसं काही माहिती शोधण्यासाठी गुगल सर्च करतो की गुगल सर्चच्या इंजिनमध्ये सहज माहिती उपलब्ध होते, तशी आपल्याला एक कुठला तरी विषय प्रत्येकाला आवडत असतो, त्या आवडीच्या विषयावरती आपण जर जास्तीत जास्त खोलाखोल जाऊन अभ्यास केला तर त्या निश्चितपणे अभ्यासाचा आपल्याला पत्रकारितेमध्ये फायदा होतो.
पॉलिटिकलमध्ये असेल तर पॉलिटिकल या विषयामध्ये आपण ज्यावेळेस अभ्यास करतो त्यावेळेस राज्यघटनेचा अभ्यास येतो, आपल्या पंचवार्षिक योजनांचा अभ्यास येतो आणि त्या कशा पद्धतीने निवडणुका कशा होतात, काय कसं होतात, त्या बातमीदाराला पहिल्यापासून जर अभ्यास असेल, त्या फील्डमधला पूर्ण अभ्यास असेल, तर निश्चितपणे तो व्यक्ती बातमी चांगल्या प्रकारे सांगू शकतो, चांगल्या प्रकारे लिहू शकतो. त्यामुळं जर 8वीपासून किंवा 10वीपासून जर आपल्या मनामध्ये जर हा विचार आपण पक्का केला की मला ह्या या क्षेत्रामध्ये जाऊन अभ्यास करायचा आणि हे क्षेत्र माझ्या आवडीचं आहे, तर निश्चितपणे पत्रकारितेचा याच्यामध्ये खूप उपयोग होतो. कारण शेवटी पत्रकारिता म्हणजेच माहितीचं भांडार असा क्षेत्र आहे आणि ज्याच्याकडे ती माहिती अधिक असते त्याला ती सहजरित्या मांडता येते. त्यामुळं 10वीपासून आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये जायचं आहे, समजा कॉमर्समध्ये असेल तर इकॉनॉमिक्स असेल तर इकॉनॉमिक्स आपलं चांगलं असेल तर आपण त्याच्यामध्ये अधिकाधिकची माहिती, म्हणजे थोडक्यात जर म्हणाल तर आपण एखाद्या विषयातली PhD करणं, तर अशा प्रकारची माहिती त्या पत्रकाराला जर माहीत असेल तर त्याच्यासाठी खूप सहजरित्या तो विषय हाताळला जाऊ शकतो आणि त्या गोष्टीला त्या पत्रकाराला जास्त गोष्टी सांगण्याची गरज लागत नाही. त्यामुळे 10वी जर पक्का पाया केला आपण तर निश्चितपणे आपला पत्रकारितेचा कळस एका उंचीवरती जाऊ शकतो. पत्रकारिता हे शिकवताना आपल्याला एक महत्त्वाचे विषय शिकवले जातात, ते म्हणजे बातमीदारी. बातमी कशी लिहिली जाते, बातमीचा जन्म कसा होतो, एखादी घटना घडल्यानंतर त्या बातमीमध्ये काय काय आलं पाहिजे, हु, फेर, कधी, कोठे, केव्हा, कसे, हे 5 क्वेश्चन्स आहेत. ती घटना आपल्याला त्या छोट्या वाक्यामध्ये, एका वाक्यामध्ये, समजा एखाद्या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला आहे की पुणे सोलापूर रोडवरती एक ॲक्सिडेंट झालेला आहे, तर पुणे सोलापूर रोडवरती मंगळवारी 8:30 दरम्यान एक बसचा ॲक्सिडेंट एका झाला आणि त्यामध्ये 2 लोक ठार झाली, म्हणजे त्या गोष्टीमध्ये 5 काची उत्तरं आली, कधी, केव्हा, कुठे, कसे, तर ही उत्तरं कमीत कमी शब्दामध्ये देण्याचं कौशल्य बातमीदारी या विषयातून शिकवलं जातं. आणि बातमी माणूस कुत्रा माणसाला चावला तर ही बातमी नाही, तर माणूस कुत्र्याला चावला तर ही बातमी होऊ शकते. त्यामुळं बातमीचा अँगल हा पत्रकारिताच्या विषयामध्ये शिकवला जातो. याचबरोबर पत्रकारितेमध्ये आंतरराष्ट्रीय जर्नालिझम म्हणजे परदेशातील परदेशी भूमिका या गोष्टी आपल्याला शिकवल्या जातात की आपल्या देशाचं परदेशी धोरण काय आहे, अन्य देशांचे परदेशी धोरण काय आहे, देश कुठल्या दिशेने चाललेला आहे, फिलॉसॉफी काय आहे, या गोष्टी इंटरनॅशनल जर्नलिझममध्ये शिकवल्या जातात. याचबरोबर सामाजिक विषय असतात, समाजामध्ये काय घटना घडतायत, कशाप्रकारे घडतायत, काय असतात ते शिकवलं जातं. याचबरोबर कायद्याचं नॉलेज, जसं वकिलाला एका कायद्याचं नॉलेज असतं तसं पत्रकाराला देखील कायद्याचं नॉलेज पाहिजे की आपण कोणती गोष्ट कशाप्रकारे छापतो आहोत, कशाप्रकारे मांडत आहोत, ही कायद्याच्या चौकटीमध्ये बसते आहे का. कारण शेवटी पत्रकारितेला चौथा स्तंभ मानला जातं, त्यामुळं न्यायव्यवस्थेनंतर आपल्या पत्रकारितेला फार महत्त्व आहे. त्यामुळं या गोष्टीला देखील खूप कायद्याच्या गोष्टीला देखील पत्रकारितेमध्ये महत्त्व दिलं जातं. या सर्वसाधारणपणे ढोबळ जर विषय सांगायचे म्हटलं तर सामाजिक असेल, राजकीय असेल, बातमीदारी असेल, कायदे असतील, या विषयाचीच माहिती पत्रकारितेमध्ये दिली जाते. पत्रकारितेला विषयाचं कुठलंही बंधन नसतं, कोणताही विषय पत्रकारितेमध्ये, कोणतीही विषयाची बातमी पत्रकारितेमध्ये असू शकते. आपण एखाद्या साधं हिरोनी स्टाईल केली ती देखील बातमी असते, किंवा एखादी मुलीने गोल्ड मेडलिस्ट मिळवलं ती देखील बातमी असते, किंवा स्विमिंगमध्ये कोण पहिला आलं ते देखील बातमी असते. तर ज्या गोष्टीमध्ये उत्सुकता असते त्या ठिकाणी बातमीचा जन्म होतो आणि ती बातमी पोहोचवण्याचं काम हे पत्रकाराचं असतं. धन्यवाद.